नमस्कार मी आकाश जाधव आय बी पी एस ग्रामीण बँकेच्या एक्झामबद्दल एक मोठं अपडेट जे ते मला तुम्हाला द्यायचं होतं ते देत असताना काल आषाढी एकादशी होती आणि बकरीसुद्धा होती तर त्यानिमित्तानं आपण एक आपले जितके काही ऑनलाईन कोर्सेस आहेत त्या ऑनलाईन कोर्सेसवर एक तीस टक्के डिस्काउंट जिथे स्टार्ट केलेला आहे तो दहा आणि अकरा अशा दोन तारखेला अवेलेबल आहे आज त्याचा अकरा तारीख शेवटचे दिवस आहे आपले जितके काही कोर्स आहेत कॉन्ट बॅच आहे त्यानंतर बँकिंग स्टार टू पॉईंट टू आहे अपकमिंग बँकिंग स्टार थ्री पॉईंट टू आहे ह्या सगळ्या बॅचेससाठी ह्या जो कोड आहे त्यासाठी माऊली एम ए यू एल आय हा जो कोड आहे तुम्हाला त्या ठिकाणी वापरायचा आहे ग्रामीण बँकेच्या केसमध्ये आपण जर पाहिला गेलं तर दहा अकरा वर्षापासून जे ॲडवर्टिजमेंट जे ते येते आल्याच्यानंतर जूनमध्ये ॲड येते ऑगस्टमध्ये एक्झाम होते ऑगस्टच्या सुरुवातीला पहिल्यांदा ग्रामीणची पी ओ फ्री होते आणि मग असिस्टंट फ्री होते ह्या वेळेला एक चेंज असं अपेक्षित आहे की सगळ्यात पहिल्यांदा असिस्टंटची फ्री होईल आणि त्याच्यानंतर पी ओची फ्री होऊन जाईल ही पहिल्यांदा चेंज जो आहे हा एक्सपेक्टेड आहे होऊ शकतो हे सांगण्याच्या पाठीमागचं कारण असं आहे तुम्हाला की तुम्हाला तुमच्या अभ्यासाच्या प्लॅनिंगला जे ते सोपं गेलं पाहिजे त्यातल्या त्यात त्यामध्ये आता आय बी पी एस आर आर बी ऑफिस असिस्टंटची जी प्री आहे ही ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये अर्थात सात तारखेपासून मी बी सात असेल तेरा असेल चौदा असेल ह्या पद्धतीने अपेक्षित आहे सात तारखेला काही लोकांचे पेपर येतील तेरा चौदाला राहिले लोकांचे पेपर येते असं अपेक्षित आहे आणि त्याच्या पुढच्या आठवड्यामध्ये शक्यतो वीस ऑगस्टपासून पुढे जेत ते ग्रामीणच्या पी ओचे प्रीचे जे एक्झाम्स आहेत ते त्याच्यानंतर अपेक्षित आहेत आता सध्याला जर तुम्ही फक्त पी ओ प्री ॲट हे करतायत हे सांगण्याच्या पाठीमागचा उद्देश असा आहे की तुम्हाला तुमच्या स्टडी प्लॅनसाठी जे त्या सगळ्या गोष्टी सोप्या जाव्यात कारण की काही लोक फक्त पी ओची एक्झाम टार्गेट करत आहेत त्यांना जर वीस तारखेपासून पुढे एक्झाम होणार असेल तर त्यांना त्यांच्या मेच्या तयारीला जास्त वेळ मिळेल साधारणतः पंधरा दिवस आधीपासून ते त्यांची प्रीची तयारी जी येते टिपिकली डेली एखादी टेस्ट देणं वगैरे ह्या ज्या ॲक्टिव्हिटी त्या तेव्हा स्टार्ट करते त्यांना त्यांच्या त्यांच्या मेनसाठी जो तो वेळ जास्त मिळेल किंवा जे असिस्टंटची तयारी करतायत जर ही एक्झाम आधी येते आहे जर प्रीची असिस्टंट प्रीची एक्झाम आधी येते तर ते प्रीच्या तयारीला जे आहेत ते लवकर लागू शकतील तर त्या अनुषंगाने मी या सगळ्या गोष्टी सांगितल्या त्या ह्या सगळ्या एक्सपेक्टेड गोष्टी आहे याच्यामध्ये चेंजेस जे आहेत ते होऊ शकतात कारण की ह्या आधीचा पॅटर्न असा होता की पहिल्यांदा पी ओची फ्री आधी व्हायची आणि असिस्टंटची पहिल्यांदा नंतर व्हायची शेड्यूलमध्ये सुद्धा त्याच पद्धतीने जे ते सांगितलं गेलं होतं जेवढं मला तो पेपर कट कटआउट आठवतोय तेवढं पण जास्त चान्सेस यावडेला असिस्टंटची फ्री आधी आणि मग त्यानंतर पी ओची फ्री ह्या पद्धतीने होऊ शकतात तर तुम्ही साधारणतः हे अपडेट घेऊन तुम्ही तुमच्या तुमच्या अभ्यासाची प्लॅनिंग करू शकतात धन्यवाद